कागल पंचायत समितीच्या वतीनं बहुउद्देशीय सभागृहात आझादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी कागल तालुक्यातील के संकलित केलेल्या मातीचे कलश दिल्लीकडे रवाना करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नेहरू युवा केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले कागल पंचायत समितीच्या वतीनं अमृत कलश यात्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शहीद जवानांच्या परिवारांचा आणि लोककलावंतांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पंचप्राण शपथ घेण्यात आली यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी देशातील प्रत्येक गावातील माती एकत्र करून दिल्लीमध्ये चिरंतर स्मरणात राहील असं स्मारक उभारण्याची कल्पना असून देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची आठवण या स्मारकाच्या निमित्तानं चिरंतर स्मरणात राहणार असल्याचं सांगितलं या कार्यक्रमात शीला फलक वसुंधरा वंदन अमृत वाटिका, पंच्याहत्तर देशी झाडांचं रोपण वीरांना वंदन पंचप्राण शपथ राष्ट्रगीत ध्वजारोहण असे उपक्रम राबवण्यात आले त्यानंतर गावागावातून गोळा करण्यात आलेली माती कलशामध्ये भरून दिल्लीकडे रवाना करण्यात आली या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जाधव गटविकास अधिकारी सुशील संसारे आप्पासाहेब माळी रमेश तोडकर राजेंद्र माने पूनम मगदुम रघुनाथ पाटील विश्वास कुराडे विजय भोसले जयदीप पवार दीपक सोनार राजेंद्र सुतार सुजाता सोनटक्के उपस्थित होते